नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी डॉमिनोजसारखं गार्लिक चीज ब्रेड तेही घरी सध्याच्या परिस्थितीत आपण मुलांना बाहेरचं काही देऊ शकत नाही तर तुम्ही तेच बाहेरचे पदार्थ घरी अगदी सोप्या पद्धतीने मुलांना बनवून दिले तर ते आवडीने खातात तर गार्लिक चीज ब्रेड बनवण्यासाठी मी इथं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचसोबत बटर घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे अमूलचं चीज तर इथं मी प्रोसेस चीज घेतले तुम्ही मोजरेला चीज किंवा प्रोसेस चीज कोणतंही घेऊ शकता हिरवी मिरची घेतलेली आहे अगदी बारीक कापून चिली फ्लेक्स घेतलेले आहे तर आपल्या ज्या सुक्या लाल मिरच्या असतात त्याला मिक्सरला मी अशा प्रकारे जाडसर फिरवून घेतलेलं आहे आणि जे ब्रेड घेतलेले आहे तर तुम्ही इथं मी वाईट ब्रेडचा वापर केला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेडचा वापरसुद्धा करू शकता तर आता सगळ्यात पहिले जे आपण बटर घेतलं आहे ते बटर थोडंसं मेल्ट करून घेऊया तर आपल्याला गार्लिक बटर बनवून घ्यायचे सुरुवातीला तर या वाटीमध्ये मी बटर काढून घेतलं होतं आणि ते बटर इथं मेल्ट करून घेतले लसूण जो आहे तो लसूणही ठेचून घेतला आहे तर लसूण तुम्ही बारीक कापून पण घेऊ शकता पण ठेचून घेतलेल्या लसणाचा फ्लेवर खूप छान येतो तर आता लसणाला आपल्याला या बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा जो फ्लेवर आहे तो आपल्या बटरमध्ये छान उतरेल आणि चव खूप छान लागेल तर बटर हलकंसं गरम आहे त्यामध्ये मी हा लसूण छान मिक्स करून घेतलेला आहे तर आता गॅसकडे जाऊया आणि आपण जे ब्रेड घेतलेले आहेत त्याला एका बाजूने छान शेकून घेणार आहोत तर ब्रेडला फक्त आपल्याला एकाच बाजूनी छान शेकून घ्यायचे तर मी बटर लावून घेतले तव्यावर आणि त्यावर आपले जे ब्रेडचे स्लाईस आहेत ते ठेवून घेते तर एका वेळेला मी तीन ब्रेडच्या स्लाइस इथे ठेवत आहे तर छान बटरवर एकाच साइडनी आपण याला मस्त क्रिस्पी करून घेऊया तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवले म्हणजे ब्रेड खालच्या बाजूनी खूप छान क्रिस्पी होईल तर आता आपला जो ब्रेड आहे तो खालच्या बाजूनी छान क्रिस्पी झालेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हलकासा यावर कलरही आलेला आहे तर आता हे ब्रेड जे आहे ते मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये तर आपण हे तिन्ही ब्रेड काढून घेतलेले आहेत आणि ज्या बाजूनी आपण शेकून घेतले ती शेकलेली बाजू वरच्या साईडनी करून घ्यायची आहे आणि त्यावर आपण जे गार्लिक बटर बनवून घेतले ते बटर आपण यावर लावून घेऊया तर मी भरपूर लावून घेते म्हणजे खूप छान फ्लेवर येईल म्हणून जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल आणि जर लहान मुलं असतील तर त्यांना इतकं नको असेल तर थोडंसं कमीसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे मी जे गार्लिक बटर आहे ते व्यवस्थित ब्रेड स्लाईसला लावून घेणार आहे तर बटर सॉरी ब्रेड जे आहेत ते आपण एका बाजूनी शेकून घेतले आहेत तर आता हे छान वरच्या बाजूने क्रिस्पी झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने आपण नंतर याला शेकणार आहोत म्हणजे दोन्ही साईडने हे छान क्रिस्पी होतील आणि हे क्रिस्पीच खायला खूप छान लागतात गरम गरम तर तीनही ब्रेड स्लाईसला मी इथं जे बटर गार्लिक बटर आहे ते लावून घेतलं आहे आता यावर आपण चीज किसून घेऊ या जे चीज आपण घेतलं होतं ते अशा प्रकारची छोटी किसणी असते त्याने मी किसून घेणार आहे आणि जे साईडला थोडे छोटेसे तुकडे आहेत ते पण त्यावर घालून घेते तर मुलांना भरपूर चीज आवडतं तर तुम्ही यावर भरपूर चीज घाला तर अशा प्रकारे मी चीज यावर किसून घेणार आहे तर तीनही ब्रेड स्लाईसवर मी इथं चीज जे आहे ते किसून घेते जे थोडेसे छोटे तुकडे राहत आहेत ते पण मी यावरच टाकून घेते म्हणजे तेही मेल्ट झाल्यानंतर छान लागतात तर तीनही ब्रेड स्लाईसवर मी इथं चीज किसून घेतले आता यावर अगदी बारीक कापलेली हिरवी मिरची घालते म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करू शकता इथं तुम्ही कोथिंबीर जरी बारीक कापून घातली तरीही खूप छान लागेल तर आता मी तिन्ही ब्रेड स्लाईसवर हिरवी मिरची घालून घेतली आहे त्यानंतर मी यावर घालणार हे चिली फ्लेक्स तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे जे सुक्या लाल मिरच्या असतात त्याला मिक्सरला अगदी जाडसर फिरवून घेतलं की चिली फ्लेक्स तयार होतं तर हे चिली फ्लेक्स मी यावर घालून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्स हर्ब्स जे असतात ते सुद्धा घालू शकता किंवा काळी मिरी पावडरसुद्धा घालू शकता त्यानेही खूप छान फ्लेवर येतो पण मी अगदी सिम्पल बनवत आहे तर आता हे तिन्ही ब्रेड आपले तयार झाल्यानंतर परत आपण एक एक करून सेकणार आहोत तर तव्यावर मी बटर घालून घेतले त्यावर एक ब्रेडची स्लाईस ठेवली आणि त्यावर अशा प्रकारे झाकण ठेवून आपण मीडियम गॅसवर याला एक दोन तीन मिनटासाठी वाफवून घेतले तर बघा याचं जो ब आपण चीज घातलं होतं ते चीज छान मेल्ट झालेलं आहे आणि कलर किती सुंदर आलेला आहे तर अशाच प्रकारे आपण दुसरं पण शेकून घेऊया आणि खालच्या बाजूने हे खूप क्रिस्पी होतात तर जोपर्यंत आपलं ब्रेड आ, मेल्ट होतं तो सॉरी चीज मेल्ट होतं तोपर्यंत ब्रेड आपला छान क्रिस्पी होतो तर हे दुसरीही स्लाईस बनवून तयार झालेली आहे तर आपले हे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गार्लिक बटर सॉरी गार्लिक चीज ब्रेड तर बनून तयार झाला आहे तर नक्की करून बघा अगदी सोपी पद्धत आहे मी तुम्हाला खालच्या बाजूनेही दाखवते हे किती क्रिस्पी झालेले आहेत तर दोन्ही साईडनी अगदी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरी झालेले आहेत तितकेच टेस्टी फ्लेवरफुल आहेत तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद